एकदा बोलून टाकलं काय होईन ते होईन कॉल मध्ये चर्चा आहे भाई हा मग हे कोणाला घेऊन जसं राबची ते माझ्याशी बोलायचं पहिले ती गेली तू पण माझ्याशी बोलायचं पहिले तुझ्याशी नाही बोलते मी ठीक आहे ना समजलं ना कॉलेजच्या तिथं दिसला ना तर बघ तू तुला बोललो मी मुलगी म्हणून सोडून देत तुला कळ गाठ दुकान लावलं का साल्या मगा बसला बघतीये बघतोय तिच्याकडे हात कसा लावला तू दुकानच फोडून टाकन तुझं यायचं नाही दुकानात चमक छल्लो चल कॉलेज तुला असं वाटत नाही मी तुला इग्नोर करते म्हणून का म्हणून हे बघ हे तुझ्या अशा वागण्यामुळे ना माझे आई वडील तुझ्यासोबत राहायला नाही बोलतात आई पण मी काय केलं काय गरज आहे का तुला एवढी भांडणं करायची एवढा धिंगाणा घालायची शाळेमध्ये कॉलेजमध्ये नुसता धिंगाणा लागतो तुला काय गरज आहे का एवढा टुकरपणा करायची असं असेल ना तू माझ्याशी दोस्ती अजिबात ठेवू नकोस नाना मला तुमची नातली फुगीर वाटतो जरा आगाऊ दिसते जरा ए चहा प्यायला आणले तुला ही बाकीच्या पंचायती करायची नाही चहा प्यायचं आणि रस्त्याला लागायचं काय ठीक घे चहा पुरी बघत एकदा जमून टाकायचं अरे ती काय ती शेळ्याच्या गोठ्यात आता त्यालाच घेऊन जातो कमी येऊ नाही नको येऊ आम्ही दोघच जातो अरे आजी आपल्या शेजारची गावची पोरगी आहे नानाची पोरगी आहे चांगली पोरगी आहे लग्न करून टाकू ती संघ कशाचं तुम्ही पोरी दाखवला कसली मला नाही करायचं लग्न लग्न नाही करायचं तसंच राहतो ना वळू सारखा तसंच राहील मी धड असतात पोरी तो मागच्या टायमाला दाखली देत काय होत अरे तुला राहतात ना वळू सारखा खोर जाऊ इकडे हे पाणी काय ही लोक बराबर धरीत नाहीत पाणी फुटलं एकीकडल्या बाजूला असे काय करायचं नाना आओ साडी घात
साडी एकदम छान दिसली का छान दिसते ना आपण एक सेल्फी काढू सेल्फी मग बर बर काय साडीन बिडीन कायला का आलंय थटून आली अशी मिशा कर आशा आशा अरे वा 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 हे आशा मिशन काय लगा बर 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 काळा ना अशा अरे माझी जेवढी तेवढीच मिशी ना बाबा तू काही कॉमिक कर माझे खाली पडतात अशी तुमच्या कशा अरे माझ्या अप्रेत ना मिशा ही कधी येणार तुम्ही आता येणारच आहे ना हे इकडं आतो ना हे पाणी जरा इकडे निघत होतो म्हणून मी काय केलं थोडीशे बारे द्यायचं म्हणलं ठीक आहे मग मी जातो हा या होय व पुरगी लग्नाच्या वयात आलेली आहे साडी बिडी नेसून नटून कटून आलेली मग नेसू दे की मग बघावं लागेल ना आपल्याला काहीतरी पुन्हा तुम्हाला वाटत काय मग पुढचं बघावं लागेल ना आता काय बघायचं म्हणलं निर्णय घ्यायचा ना आता टाकायचा बार उडून त्याला काय राणी लवकर घरी ये गाडी लाव आणि पटकिनी ये अगं मम्मी कशाला बोलवली नानांनी परत आपण आलाय पायाला साडी पटकन घालू नाना की काम आहेत का नुसती मुलं मुलं थोडा तयार व्हायला वेळ लागतो असं होतं ना फोटो घेऊ आपण फोटो काढायचं का तुला काढ ना काढ तुला काय वाटलंय तू कोट घालून त्यांना अर्ध झाला का बघितलं का स्वतःकडं तिकडे बघून हास घे फोटो इकडे परत दिसला ना तर बघच तू चल आता तुम्ही दोघ बाहेर जाऊन काय बोलून घ्यायचे ते घ्या लग्न करायचं तर मग हो त्यासाठी माझ्या काही अटी आहेत बोल जिम केलंय का कधी नाही रोज 10 किलोमीटर पळायची तयारी आहे का नाही मी रोज सकाळी 5 वाजता उठून 10 किलोमीटर धावते लग्नानंतर तुम्हालाही करावं लागेल आणि लग्नाच्या दिवसापर्यंत हे वजन कमी होईल का ठीक आहे सांगते मग मी पाणी घ्या आणि काय मुलीला विचारायचं ते एकदा विचारून घ्या काय विचारायचं असत तो विचारा विचारतो की विचारा नाम दर्शन कर तुम्ही पुढे ओढला तुम्ही मागून धरून की असं उन्हाच्या कहा कचा 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 मागून धरावं लागल चालतंय अहो ते शेतकऱ्याची मुलगी तुम्ही सांगताना तेवढं काढणार तुम्ही काळजीच करू नका चालतंय की मग चला येतो राम राम अयो पुरी मुलगा चांगला आहे तू काय टाळाटाळ करू नको काय
आणि मुलाची गुण चांगली येते ना, अशी जागा काय परत मिळणार नाही। ह्याच्यामुळे मी काम करीत नाही आई, माहिती का काय करत होती? असं खपूर द्या आणून ठेवायची, कुणी बघायच्या आता त्या लागतात आपल्याला शेतीला, त्या खपूर द्या असून द्यावा। हा काय होत एवढं तेवढं केलं मग काय चाललंय तुमचं? कशाच काय, कशाला आणलं त्या दळभद्र्या शेळ्यात असल्या, कुणी बघायच्या आता त्या? मी बघतो शेळ्यांचं, तू शेती ते बंगल्याचं बघ तिकडं। बंगल्याचं बघ तिकडं, मला नाही जायचं त्या बंगल्यात राहायला, मी राहतो इथंच। तुमचं तुम्ही राहित इथे राहतो, शेतीचं कोण पाहायचं? बघा तुम्ही, एक तर तिचं मानक्याचं ऑपरेशन झालंय, तुम्ही आपलं दुसऱ्याच्या जीव काही आणून देता काम, जाता तिकडे गावात पाते खेळायला। मी शेळ्यांचं बघतो, तू तिकडचं बघ। तिकडचं बघ काही सांगितलं गेलं की दुसरं काहीतरी उचकीत माता नाही याला। बघ असं बोललं की निघून जात। काढ ना मग हात पुरल का? उड्या मार। काय मस्त दिसते ना साडी, सॉलिड लिंबू कलरची साडी, एक नंबर दिसते। हळदी कलर आहे हा, पिवळा। नाईस, रोज हीच साडी घालीस। चालेल, चार पाच दिवस घेऊन ये। मार ना उडी, आज मार मार ना, मार उडी। मग आता काय आणते काय इथं शिडी बिडी? चल लोक देऊ टाकू पाणी। आता बंगल्यावर तुम्हीच राहायचं, व्यवस्थित स्थिर राहायचं, पोरगलय आहे जराही सांभाळून घ्यायचं त्याला। तुझ्याच हातात आहे आता सगळं। थांब की चालू करून दे।